काल परवाच्या वर्तमानपत्रातनं किंवा सोशल मीडियावरनं मी बघितलं की आमचा मित्रपक्ष जो आहे त्या भाजपाचा काही प्रचंड मोठा गैरसमज झालेला आहे, मी काही पदाधिकाऱ्यांचा, आणि सहकारनगरच्या टाकीवरनं काहीतरी आंदोलन होणार, टाकीवर चढून आंदोलन होणार असं पण मला कळलं. त्याची काही आवश्यकता नाही, ऑलरेडी 2.5 महिन्यापूर्वी त्या टाकीला 50 लाख रुपये मंजूर झालेले आहेत, 2 ते 3 दिवसामध्ये ते काम होईल. तसंच काहीतरी कारवांच्या वाडीमध्ये आंदोलनाचा इशारा जोरदार, घाबरलो मी त्याच्यामुळे, असं दिलेलं आहे. पण त्याला देखील मला असं वाटतं की सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं काम ते मंजूर झालेलं आहे, त्याचा देखील कॉन्ट्रॅक्टर फायनल झालेला आहे. पावसामुळे ते काम थांबलं होतं, ते देखील काम सुरू होईल. माझी देखील आपल्या माध्यमातनं माझ्या सन्माननीय मित्रपक्षातल्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे. आता कुणी माना किंवा मानू नका, आमदार तर मीच झालेलो आहे, त्याच्यामुळं मला काही जर अडचणी असतील त्यांनी जर सांगितल्या किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये बोलून जर सांगितल्या तर मी तिथं पण जाईन. परंतु माहिती न घेता आंदोलनं करणं म्हणजे लोकांचा गैरसमज केल्यासारखा आहे. माझ्या काल तालुका प्रमुखांनी आणि शहर प्रमुखांनी याच्याबद्दलचा खुलासा केलेला आहे, परंतु आमदार म्हणून कोणाच्या मनामध्ये गैरसमज राहू नये यासाठी मी तो स्पष्टपणानं खुलासा करतो आहे.